माझ्यासारख्या छत्रपतीच्या घराण्यावर किंवा शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला ते कुठेतरी वाटलं की नाही बाबा माझ्या राजाच्या वारसाला अशा पद्धतीने राजकारणातून दूर फेकलं, हे खूप वाईट झालं. छत्रपती संभाजीराजे ज्याचं नेतृत्व करतात त्या संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, ऐनवेळी पक्ष सोबत आले नाहीत म्हणून माघार घ्यावी लागली, याकडे कसं बघता तुम्ही? हे पहा, आमचे एकमेव आमदार राजू पाटलांनी स्वतःहून त्यांना समर्थन दिलं, म्हणजे माझ्या पक्षाची माझे नेते राज ठाकरेंची त्या गादीविषयीची काय आत्मीयता आहे हे कळालं. दुर्दैव असं आहे की संभाजीराजेंना खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून निवडून द्यायला पाहिजे होतं, आज सगळ्यांनी मिळून त्यांना नाकारलं ही दुर्दैवी घटना आहे. पण काय व्हायला पाहिजे, कारण राजे एका एकडे असं म्हणतात की जर तुम्हाला ह्या गादीचा मान राखायचा असेल तर सगळ्यांनी समोर आलं पाहिजे आणि सगळेच पक्ष आहेत, म्हणजे एका पक्षाला आव्हान केलं नाही. पण शेवटी जे घडलं ते फक्त शिवसेनेवरती त्यांचा आक्षेप आहे की शिवसेनेसोबत त्यांना वाटाघाटी करता नाही आल्या, त्या पक्षात जायचं नाही म्हटले आणि मग याचा परिणाम ते या व्यवस्थेतून बाहेर गेले. खरं म्हणजे छत्रपती संभाजीराजे सरळ मार्गी माणूस आहे, त्यांना राजकारण नाही कळालं, त्यांना असं वाटलं दिलेला शब्द ते बाळासाहेबाची शिवसेना नाही राहिली. आता शब्द जर दिला असेल तर माननीय उद्धवजीनं तो पाळायला पाहिजे होता आणि न पाळणं हे एक तुम्ही राजांचा अपमान करत नाही, समस्त छत्रपती घराण्याचा तुम्ही अपमान करता. पण मग राजे आता निघालेत, राजेने एक पक्ष काढला आहे याची घोषणा झाली आहे, पण या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे? एकीकडे आपल्याला म्हणजे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, तो सगळ्यांना मान्य आहे, पण त्यांच्या गादीचा मान राखतेवेळी मात्र मग पक्ष भेदाभेद करतात का किंवा त्यांना समोर घेऊन जातात ती एकवाक्यता पाहायला मिळत नाही का? हे दुर्दैव आत्ताचे छत्रपती संभाजीराजांच्याच वाटणीला आलं ना असं नाही, त्या गादीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा वाटणीला आलं. त्या काळातसुद्धा तत्कालीन प्रस्थापित लोकांनी त्यांना विरोधच केलेला आहे, आजही तेच प्रकार आहे. हा खरं म्हणजे एक जागा सगळ्यांना मिळून काहीच हे नव्हती, आम्ही त्यांच्या नावाचा रात्रंदिवस उद्घोष करायचा आणि त्यांच्याच वारसाकडे दुर्लक्ष करायचं ज्यांचं आम्ही खातोय. आज आम्ही महाराष्ट्रातले लोक ज्या स्वाभिमानानं आज उभे आहेत ते केवळ शिवाजी महाराजांमुळेच ना, नसता आमची सुनता कधीच झाली असती आणि आज आम्ही त्यांच्याच गादीला ह्या पद्धतीने वागतो. ठीक आहे, ते पक्षात आले का नाही आले का प्रश्नच नव्हता, ते छत्रपतीचे वारस आहेत. हा एकच गोष्टीवर सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. ती जागा खरं म्हणजे शिवसेनेनं त्यांना 6वी जागा काय द्यायची, पहिली जागा द्यायला पाहिजे, राष्ट्रवादीनं पहिली द्यायला पाहिजे, काँग्रेसनं सगळ्यांनी मिळून त्यांना हे करायला पाहिजे होतं, ते नाही झालं. आणि माझ्यासारख्या छत्रपतीच्या घराण्यावर किंवा शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला ते कुठेतरी वाटलं की नाही बाबा माझ्या राजाच्या वारसाला अशा पद्धतीने राजकारणातून दूर फेकलं, हे खूप वाईट झालं. हे राजकारणातली क्रूरता या घटनेतून दिसून येते. आपण ऐकतो की छत्रपती घराण्याचा इतिहास जो सगळ्याला दैदिप्यमान आहे त्याचे मान राखला पाहिजे होता आणि सगळ्याच पक्षांनी खरं तर पहिलीच जागा द्यायला पाहिजे होते असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा. भेट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.